माझा सांगाती. पर तुकोबा औ चोखोबांची इच्छा तर अपुरी राहिली की नाही. नाही अशी कशी अपुरी राहिली. चोखोबांची इच्छा काय होती की भिंत बांधली जाऊ नये. अहो विठुरायानं पाडलीस किती भिंत. नाही नाही ती नाही. अव चोखोबा इठुरायाला पहिल्यांदा रावळात भेटले होते बघा. तवा सांगितली होती का नाही ती इच्छा म्हणते आम्ही. देवा तुम्ही जर बोलाल ना ते समज करीन. पण माझी शेवटची इच्छा पुरी करा. नाही म्हणू नका. मला तुमच्या जवळच स्थान द्या. बाहेरच्या पायरीवर दिलं तरी चालेल. तुमच्याकडे येणारा प्रत्येक भक्त माझ्या अंगावर आला पाहिजे तुमच्याकडं. असं काहीतरी कर ना देवा. गंगोबा माझा विठुराया काहीही विसरत नाही. चोखोबांची ती इच्छा सुद्धा पूर्ण झाली. विठुरायानं आपल्या सगळ्यात लाडक्या भक्ताला म्हणजे नामदेव महाराजांना जवळ बोलावून घेतलं आणि सांगितलं. विठुराया अरे काय सांगतोस काय विठुराया. मला वाटलंच होतं ना तू असंच म्हणजे. अरे विठुराया तू सगळ्यांना मुक्ती देतोस मग मलाच का असं अडकवून ठेवलंस विठुराया. मागे राहून जबाबदारी पूर्ण करणं हे सुद्धा खूप मोठेपणाचं काम आहे ना. शिवाय तुझं अजून बरंच कार्य शिल्लक आहे ना. तू नेहमी असंच म्हणतोस पण आता माझ्याच्याने राहत नाही रे. मी निघून जाईन बघ. कुठे आणि मला सोडून तू कुठे जाणार ना. जाईन मी जाईन उत्तर ह्याच्या दिशेने. तेच तर मला हवंय ना. तू उत्तरेकडे प्रसार करा मला. बर तुला वाटतंय तर तू खुशाल जा. पण जाता जाता माझं एक काम तर करशील. मी नाही नामा. अरे माझं म्हणजे चोखोबांचंच आहे. तू खरं सांगतोस ना विठुराया का मी जाईन म्हटलं म्हणून म्हणतोस ना.